नमस्कार, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे. आपण सर्वजण श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी आहोत. आपण स्वामींची सेवाही करतो पण नित्य करतो का हा प्रश्न स्वतःला विचारा. मग मनात असा प्रश्न येतो, नित्य काय काय करायचे, कसे करायचे, तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. जो करेल स्वामींची नित्य सेवा त्यांना श्री स्वामी समर्थ देतील मेवा. या उक्तीप्रमाणे तुम्ही कमीत कमी 40 दिवस हा उपक्रम करून अनुभव घ्या. एकदा का हा अनुभव यायला लागला की तुम्ही महाराजांना कधीच सोडणार नाही. सर्वप्रथम आपल्या देवघरात श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती आहे का हे पहा. त्यानुसार फोटोची पूजा अथवा मूर्तीचा अभिषेक रोज करा. त्याला फक्त अष्टगंध लावा. फुलं असल्यास वहा अथवा हार असल्यास घाला. नसल्यास मनोभावे पंचोपचार पूजा करा. त्यात फोटोला पाण्याने पुसून घ्या. अष्टगंध लावा. धूप दीप दाखवा. नैवेद्य दाखवा. या गोष्टी सर्वजण करू शकता. आपल्या आजूबाजूला श्री स्वामी समर्थ केंद्र असल्यास केंद्रात ज्या 3 आरत्या होतात त्यापैकी कुठल्याही एका आरतीला हजर राहता आल्यास राहा. कारण तिथे शेकडो लोकांची सकारात्मक भावना असते. त्यामुळे त्यातून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते, मानसिक बळ मिळते. अथवा केंद्र नसेल तर आपण आपल्या घरीसुद्धा आरती करू शकता. दररोज सेवा कोणती करावी तर श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीचे 21 अध्याय आहेत. ते रोज 3 याप्रमाणे अध्याय वाचा. म्हणजे 7 दिवसात 1 पारायण पूर्ण होते. ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पहिले 3 अध्याय सुरू करा. त्याच्यानंतर रोज 11 माळी जप करा. या 11 माळीमध्ये आपल्या वाट्याची फक्त एकच माळ असते. त्यात पितरांसाठी गुरूंसाठी या माळी असतात. 11 माळी एका बसनी झाल्या नाहीत तर 3 वेळा जरी केल्या तरी चालतील. त्या माळी करायला फक्त 15 मिनटं लागतात. एक माळ देवीचे नवार्ण मंत्राची करावा. तो मंत्र असा आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 24 वेळा गायत्री मंत्र म्हणावा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस धीमहि धियो यो न प्रचोदयात्. 24 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणावा. त्यामध्ये ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव वंदनान मृत्युर्मोक्षयमामृता. 1 वेळा कालभैरवष्टक म्हणावे. अशी ही नित्यसेवा आपण सर्वांनी करावी असे वेळोवेळी आपल्या हितगाजातून माऊली सांगत असतात. पूर्ण वर्षभरात 108 स्वामीचरित्राचे पारायण. श्रीरुद्र 108 वेळा, श्री दुर्गा सप्तशती 108 पारायण, गुरुचरित्र 7 पारायण करावे. त्यामुळे आयुष्यात येणारे संकट नक्कीच कमी होतील. दर पौर्णिमेला अथवा अष्टमीला सप्तशतीचा पाठ करावा. अशा प्रकारे महाराजांची नित्यसेवा करून आपले प्रारब्ध भोग कमी करावे. महाराज आपल्या बरोबर आहे ही दृढ श्रद्धा मनात ठेवावी. श्रद्धेने 100% कामं पूर्ण होतात एवढेच मी सांगू शकते. श्री स्वामी समर्थ.